रय शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त सेवक आणि गुरुकुल या सहशालेय उपक्रमामुळे लाखो विद्यार्थ्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात तसेच इतर मागण्यांसंदर्भात माजी मुख्याध्यापक रयतसेवक रतन पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले असून मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी दोन मागण्या रयत शिक्षण संस्थेकडून करत आहे, त्यासाठी उपोषणा बसलोय कालपासून. रयत शिक्षण संस्थेमध्ये पहिली माझी मागणी आहे की रयत शिक्षण संस्थेतून दरवर्षी शेकडो सेवक रिटायर होत असतात आणि हे रिटायर झाल्यानंतर त्यांची पेन्शन केस शासनाकडे पाठवताना सुमारे 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्षसुद्धा हे पेन्शन केस पाठवत नाहीत. त्याचं कारण असं आहे की सेवक संस्था 14 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. तो सेवक रिटायर झाल्यानंतर 14 जिल्ह्यात जाऊन त्यांच्या कागदपत्र जमा करणं ह्याला विलंब लागतो. तर हे काम रयत शिक्षण संस्थेनं करावं, त्याच्यासाठी वेगळा स्टाफ नेमावा आणि रिटायर झाल्या विनाविलंब पेन्शन त्याच्या पत्रात पडेल अशी व्यवस्था करावी. या मागणीसाठी 2020 साली पण मी उपोषणाला बसलेलो होतो, अद्याप त्या मागणीवरती कोणतीही चर्चा झालेली नाही, उपाय निघालेला नाही. हा नंबर 1 विषय. नंबर 2 विषय, गुरुकुल पॅटर्न खाली रयत शिक्षण संस्थेमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यामध्ये गुरुकुल विद्या पॅटर्नखाली शिक्षण घेणारे 40% विद्यार्थी असतात आणि 60% विद्यार्थी की जे गोरगरीब आहेत, श्रमिकांची मुलं आहेत, कामगारांची मुलं आहेत, दीन दुबळ्यांची मुलं आहेत की जे पैसे भरू शकत नाहीत, त्यांच्या शिक्षणाकडे रयत शिक्षण संस्थेत 3 सेवकांची आवाळ होते, त्यांच्या दुर्लक्ष होतं. तर ते होऊ नये म्हणून त्यासाठी रयत शिक्षण संस्थेने विचार करावा आणि हा पॅटर्न वेगळ्या पद्धतीनं राबवणूक करावी की जेणेकरून 100% विद्यार्थ्यांना चांगलं आणि उच्च दर्जाचं चांगलं शिक्षण मिळावं. हे 2 मागणीसाठी मी इथं या उपोषणाला बसलेलो आहे.